कॉमन न्यूज चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्रामधील दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बातम्या आपल्या मित्रांना व परिजनांना शेअर करा. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न. संपूर्ण महाराष्ट्रात सरपंचांना मार्गदर्शन करून यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा सरपंच संघटित चळवळीचे प्रणेते बाबासाहेब पावसे संगमनेर यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे संपन्न झाला. सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यंदाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2021-22 हा माऊली संकुल सभागृह अहमदनगर या ठिकाणी दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता कोरोनाच्या नियमांचे पालन करून सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला. सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. पत्रकारिता क्षेत्रातील शिवराज पाटील पवार यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना यावर्षीचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी बाबासाहेब पावसे आचार्य महंत महामंडळेश्वर जगद्गुरु डॉक्टर रामकृष्णदास लहवितकर महाराज नाशिक यांच्या शुभ हस्ते दीपकदादा पाटील राधाताई सानप महाराज डॉक्टर राधेश्याम गुंजाळ राजाराम भापकर गुरुजी विजयकुमार तनपुरे महाराज लाभले ओटी यादवराव पावसे सुरेशराव कोते विजयाताई काचावर एकनाथराव ढाकणे धनंजय डी विसपुते प्रमिला एखंडे करुणा धनंजय मुंडे रोहित संजय पवार काशीनाथ पावसे आदींची उपस्थिती होती. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन त्यांच्या व सामाजिक क्षेत्रातील चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात घेताना त्यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांना राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.